नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सोनवणे, ज्ञानमाता विद्यालय संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, आपणा सर्वांचं या व्ही स्कूल ॲपमध्ये हार्दिक स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हा धडा आपण अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया होत असताना जे भौतिक बदल होतात, जे रासायनिक बदल होत असतात, त्याच्यानंतर रासायनिक समीकरण हे कशा पद्धतीमध्ये लिहायचं, त्याच्यानंतर रासायनिक समीकरण हे संतुलित कसं करायचं, हे सगळं आपण मागच्या लेक्चर्समध्ये आपण अभ्यासलेलं आहे. आज आपल्याला एक नवीन घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. आता बघा, रासायनिक अभिक्रियांचे जवळपास चार प्रकार आहेत. ओके, त्यामध्ये पहिली आहे संयोग अभिक्रिया, नंतर आहे अपघटन अभिक्रिया, त्यानंतर आहे विस्थापन अभिक्रिया आणि नंतर आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. मग आता बघा, याच्यामध्ये पहिली जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे संयोग अभिक्रिया. आता संयोग म्हणजे काय? बघा, इथं एक एक्झाम्पल आहे, अमोनिया प्लस हायड्रोजन क्लोराईड. म्हणजे इथं तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं की जो बाण असतो, ह्या बाणाच्या ज्या डाव्या साईडला जे घटक असतात त्यांना आपण अभिक्रियाकारके असं आपण म्हणत असतो आणि जे उजव्या साईडला जे घटक आहेत, जे मूलद्रव्य आहेत, त्यांना आपण उत्पादिते असं आपण म्हणत असतो. मग इथं बघा, संयोग म्हणजे काय? बघा, इथं जे संयोग आहे, ह्या संयोगमध्ये एक मिनिट, जी संयोग अभिक्रिया आहे, ही संयोग अभिक्रिया होत असताना काय होतं की जे दोन अभिक्रियाकारके जे आहेत, दोन अभिक्रियाकारके हे काय येतात, एकत्र येतात आणि त्यांच्यापासून मात्र फक्त एकच उत्पादिते हे तयार होत असतं. मग इथं बघा, एक उदाहरण आहे, अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड. आता अमोनिया, आता बघा, ही रिॲक्शन आपल्याला लिहायची. मग आता ही रिॲक्शन लिहिण्यासाठी आपल्याला रेणू सूत्र माहिती असणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना रेणू सूत्र माहिती आहे त्यांना ही रिॲक्शन सहज लिहिता येईल. ओके, जर इथं बघा, अमोनियाचं रेणू सूत्र आहे NH3 प्लस हायड्रोजन क्लोराईड याचं आहे HCl. मग अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड जर आपण एकत्र केले तर तुमचा जे उत्पादिते आहे हे तयार होतं अमोनियम क्लोराईड, की ज्याचा फॉर्म्युला आहे NH4Cl. जर तुम्ही बघा, इथं ह्या रिॲक्शन आता ही झाली तुमची रासायनिक अभिक्रिया. आता ही संतुलित आहे का? बघा बरं, इथं नायट्रोजन एक आहे, इथं पण नायट्रोजन एक आहे, हायड्रोजन इथं तीन आणि इथं एक चार, म्हणजे इथं बघा चार हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर इथं Cl एक आहे, एक Cl, म्हणजे ही झाली आपली संतुलित रासायनिक समीकरण. मग याच्यामध्ये संयोग अभिक्रियामध्ये होतं काय की दोन उत्पाद अभिक्रियाकारके एकत्र येतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतं, एकच उत्पादिते हे तयार होत असतात. मग अशा अभिक्रियांना काय म्हणायचं, संयोग अभिक्रिया. त्यानंतर पुढची आपल्याला बघायची आहे ती म्हणजे अपघटन अभिक्रिया. आता ही अपघटन म्हणजे काय, संयोगच्या उलट. म्हणजे काय, इथं एकच अभिक्रियाकारक असतं, एकच अभिक्रियाकारक असतात आणि त्यांच्यापासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त उत्पादिते आपल्या इथं तयार होत असतात. मग इथं बघा, जे साखर आहे, आता साखर याचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला, रेणूसूत्र, ते आहे C12H22O11. हे जे सूत्र आहे हे कोणाचं सूत्र आहे, हे आहे या साखरेचं सूत्र. प्लस आता बघा, याला जर आपण उष्णता दिली, आता बघा इथं मी ट्रँगल काढलाय, ट्रँगलचा अर्थ काय की इथं उष्णता आपण दिलेली आहे, काय तयार होतं, कार्बन आणि पाणी. पाणी म्हणजे काय, H2O. आता हे जे समीकरण आहे हे संतुलित आहे का? बघा बरं, इथं 12 कार्बन आहे, इथं तर एकच आहे, म्हणून आपण याला काय करूया, 12 कार्बन करू. हायड्रोजन इथं 22 आहे, ऑक्सिजन 11 आहे, मग आपण इथं काय करूया की इथं 11 H2O. मग 11 H2 म्हणजे बघा, 11 × 22 हायड्रोजन 22 झाले आणि 11 × O म्हणजे काय, 11 ऑक्सिजन आहे, म्हणजे ही झाली आपली रासायनिक संतुलित समीकरण. मग याच्यामध्ये काय झालं, अपघटनमध्ये एका अभिक्रियाकारकापासून आपण दोन अभिकारके तयार केले, यालाच म्हणायचं अपघटन अभिक्रिया. याच्या पुढची जी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे विस्थापन अभिक्रिया. आता विस्थापनमध्ये काय होतं बघा,
इथं एक एक्झाम्पल आहे, कॉपर सल्फेट घेतलं आणि जस्त घेतलं आपण आणि त्यांच्यापासून झिंक सल्फेट आणि तांबा आपण घेतलेला आहे. आता बघा इथं काय होईल की कॉपर सल्फेट त्याचा फॉर्म्युला आहे CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट आणि प्लस जस्त म्हणजे काय झिंक. मग याच्यामध्ये होतं काय की हा जो ZN आहे हा जास्त क्रियाशील आहे, अभिक्रियाशील कोणापेक्षा, या CuPेक्षा. मग ह्या विस्थापन अभिक्रियामध्ये काय होतं की जो जास्त अभिक्रियाशील जो मूलद्रव्य आहे तो काय करतो, कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेतो. म्हणजे हा ZN कोणाची जागा घेणार, हा घेणार Cuची. म्हणजे तुमचा जो उत्पादित आहे ते उत्पादित तयार होईल ZnSO4 आणि जे कमी अभिक्रियाशील होतं ते काय होतं, बाहेर पडतं आणि त्याचं काय होतं, विस्थापन होत असतं. आणि म्हणून ह्या अभिक्रियेला काय म्हणायचं, विस्थापन अभिक्रिया, की ज्याच्यामध्ये काय होईल, अधिक अभिक्रियाशील जे मूलद्रव्य असतं ते कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा घेतं. ओके, त्यानंतर शेवटची जी विस्थापन रासायनिक अभिक्रिया आहे ती म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता दुहेरी म्हणजे काय होईल की याच्यामध्ये दोन्ही मूलद्रव्य काय करतात, एकमेकांची जागा घेत असतात. ओके, म्हणजे कसं बघा, इथं सिल्वर नायट्रेट की ज्याचा फॉर्म्युला आहे AgNO3 याला म्हणायचं सिल्वर नायट्रेट, प्लस सोडियम क्लोराईड म्हणजे कोण, NaCl. मग इथं जर सोडियम क्लोराईड घेतला आपण आणि यांची जर आपण रिएक्शन केली तर काय होईल, Ag कोणची जागा घेणार, NaCl आणि NO3 हा सील, म्हणजे तुमचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट किंवा जे उत्पादित आहे हे तयार होतं AgCl. मग हा Ag आणि हा Cl एकत्र येईल आणि Na आणि NO3 एकत्र येईल, म्हणजे तुमचा दुसरा प्रॉडक्ट हा तयार होतो NaNO3. आणि ही जी रिॲक्शन आहे मग AgCl त्यालाच आपण सिल्वर क्लोराईड म्हणतो आणि सोडियम नायट्रेट म्हणजे NaNO3. मग ही झाली तुमची दुहेरी विस्थापन अभिक्रिया. मग अशा पद्धतीने आपण जे चार रासायनिक अभिक्रियांचे प्रकार बघितले ते चार कोणते, ते म्हणजे बघा, पहिलं आपण बघितलं संयोग, नंतर अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया. धन्यवाद.